आता आपण लँग्वेज स्टडी मध्ये एक अतिशय महत्त्वाची ऍक्टिव्हिटी शिकत आहोत. मेक मीनिंगफुल वर्ड्स बाय डूइंग द लेटर सेंस गिवन. एक अतिशय सोपी आणि साधी ही ऍक्टिव्हिटी आहे, स्किल आहे, जे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, शिकायचं आहे. लँग्वेज लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास. भाषा अभ्यास मराठीमध्ये हिंदीमध्ये तुम्ही अभ्यास करतो. मेक मीनिंगफुल वर्ड्स बाय डूइंग द लेटर सेंस गिवन. जे दिलेल्या शब्दातील लेटर्स अक्षरांचा उपयोग करून आपल्याला काही नवीन शब्द बनवायचे. एक एक्झाम्पल हा शब्द बरोबर आहे. हा क्वेश्चन नंबर मीनिंग मीनिंग हा शब्द याच्यामध्ये लेटर्स मेक मीनिंगफुल वर्ड बाय डूइंग द लेटर्स. लेटर्स म्हणजे अक्षर. लेटर्स म्हणजे अक्षर हा शब्द येतो. आपण प्रश्न हा शब्द M E A N I N G F U L बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 लेटर्स आहेत. किती होईल? 10 लेटर्स. आपल्याकडे आता हे 10 अक्षर वेगळी M आहे, E आहे, A आहे, N आहे, I आहे, N आहे, G आहे, F आहे, U आहे, L. या प्रकारचे हे 10 अक्षर वापरायचे आणि नवीन शब्द तयार करायचे. एक एक यम यम ए यन अक्षर बघितले आपण जे आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या शब्दामध्ये आहे. कीवर्ड म्हणायचं त्याला काय म्हणायचं? कीवर्ड. त्याला कोणता कीवर्ड दिला आहे त्याने मिनिंग तयार. दुसरा सांगा किंवा तीन अक्षरे बनवायचे. मी दोन अक्षरेही बनवू शकतो. दोन अक्षरे बनवायचं म्हटलं तर तुम्ही ए एन लिहू शकता, आय एन लिहू शकता, ए एन आय एन बरोबर आहे. पण कमीत कमी तीन अक्षरी शब्द बनवायचा तयार करायचा प्रयत्न करायचा. सांगा हे दोन अक्षरे सोडून द्यायचे, चार अक्षर सोडून द्या आणि कमीत कमी फोर वर्ड्स कमीत कमी चार शब्द तयार करायचे. कमीत कमी तीन तयार करायचे, चार तयार करायचे. पुढे सांगा कोण सांगता येईल? एम ए एन हाय यम ई एन मेन मॅन मेन यम ई ए एन मीन. पण शब्द कसं पाहिजे? अर्थ पूर्ण पाहिजे. उगाच काहीतरी अक्षर उघड उचलायचं आणि शब्द तयार करायचा असं कधीही करायचं नाही. पुढे पहा जी यू एन जी आहे, यू आहे, एन आहे, मॅन एम ए मॅन म्हणजे माणूस, एम ई एल वेगळा शब्द, मेन म्हणजे अनेक माणूस, एम ई ए एल मी म्हणजे मेन म्हणजे पंच किंवा मी म्हणजे साधन असे दोन्ही आहेत आणि जी यू एल म्हणजे बंद. चार चार शब्द आपण या ठिकाणी किमान चार शब्द आपल्याला या प्रश्नामध्ये तयार करायचे असतात आणि अर्थपूर्ण असायला पाहिजे आणि ते किमान तीन अक्षरे असायला पाहिजे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. लक्ष पाहिजे दोन अक्षरे म्हटलं तर आपण अजून बरेचसे शब्द तयार करू शकतो यामध्ये. पण हे मी एक्झाम्पल घेतलं आणि जो शब्द आपल्या प्रश्नामध्ये लिहिला आहे तर निवडतो तो शब्द आपण या ठिकाणी घेतला. आपल्याला परीक्षेमध्ये असा खूप मोठा शब्द होतो त्यामध्ये 15-20 लेटर्स असतात. त्या 15-20 लेटर्स असल्याने आपण कधी कधी 20-25-50 शब्द सुद्धा तयार करू शकतो. आपल्याला किमान किती लेट असतात? चार लेट असतात. किती लेट असतात? किमान चार. आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कमीत कमी तीन अक्षरी शब्द तयार करायचे. पहा एल आय एन ई चार अक्षर
किमान तीन अक्षर म्हणून तुम्ही चार अक्षर लिहू शकता पाच लिहू शकता सहा लिहू शकता परंतु दोन अक्षरी शब्द लिहायचे शक्यतो घ्यायचे नाही किमान किमान तीन अक्षर मग चार असते चांगली गोष्ट पाच असते त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे सहा असते काहीही अडचण नाही पण किमान तीन अक्षरी शब्द तयार करायचे पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची एक अक्षर रिपीट करायचं नाही रिपीट कधी करायचं इथं हाय देणार आणि हाय देणार म्हणून आपण हाय आपण डबल लिहू शकतो यन आपण डबल लिहू शकतो समजा हा हे लिहिलं आय यन एन म्हणजे खाना होतो पण तिथे यन आपण डबल लक्षात घेतला डबल यन आलं आलाय म्हणून घेतलं आलाय म्हणून घेतलं पण एकच यन आला असतो आपल्याला डबल यन घेता नाही कोणतंही अक्षर आपल्याला रिपीट करता येत नाही जे एखादं रिपीट झालं असेल कशामध्ये कीवर्ड तर करायचं मनाने करायचं मनाने करायचं नाही हा यम ए यम ए यम ई एफ ए यम ई हे म्हणजे प्रसिद्धी किंवा कीर्ती चार शब्द मी जर असं म्हणतो मला असा शब्द एफ ई एम ए एल समजा हा शब्द तुम्ही लिहिला लिहिला एफ ई एम ए एल ई हा चुकला कशा म्हणून चुकला तुम्ही इथं किती ई घेतले एक आणि दोन आणि आपल्याकडे किती आहे एकच आलाय ना तुम्ही किती घेतले दोन हा शब्द काय झाला चुकला प्रॉपर शब्द कोणता आहे एम ए एन ई बरोबर शब्द कोणता एम ए एल ई मेन पुरुष या साध्या सोप्या गोष्टी लक्षात घ्यायच्या मला तुम्हाला मी पाच शब्द घेऊन देणार त्या पाच शब्द या पद्धतीने सोडवायचे याबद्दल घेऊन द्यायचे त्यानंतर मी ते पाच शब्द घेणार पाच शब्द अर्थी अक्षर वापरून तुम्ही अशा पद्धतीने किमान चार चार किमान चार किमान चार चार शब्द तयार करायचे पाच झाले चांगली गोष्ट नाही दहा झाले त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही जेवढे जास्तीत जास्त तयार करते तेवढे जास्तीत जास्त शब्द तुम्ही तयार करायचे लिहायचे तुम्हाला इथे पाच शब्द लिहिलो सोडवायला पहा पहिला अक्षर व्यवस्थित लक्षात घ्या एक्झामिनेशन दुसरा शब्द आहे इंटरेस्टिंग तिसरा शब्द आहे याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा
ucapkan.